रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, घातक आजारांपासून संरक्षण करायचे आहे, तर घ्या अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटी। अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटीची पट्टी आजाराशी होईल कट्टी। आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे व संबंधित स्वच्छता विभागातर्फे रुग्णांकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे। केवळ औपचारिक आश्वासन व भेट देण्याऐवजी येथे तात्काळ योग्य सुविधा देणे आवश्यक आहे। देगलूर नगरपालिकेच्या वतीने या परिसराकडे विशेष लक्ष देऊन परिसरातील शौचालय स्नानगृह स्वच्छ ठेवण्यात यावे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच आरोग्य यंत्रणेमार्फत योग्य औषधोपचार सोबतच रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर द्यावा, यांना सकस आहार उपलब्ध करून द्यावा, यांच्याशी भेदभाव करू नये अशी मागणी येथे क्वारंटाईन करण्यात व्यक्ती करीत असल्याचं समजते। नमस्कार, मी व्यंकटेश ढगे, कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहे, देगलूरवरनं बोलतो आहे। आय टी आय कॉलेज येथे आम्हाला ठेवण्यात आलेलं आहे। जसं तुम्ही पाहू शकता, ही आहे पॉझिटिव्ह वॉर्डमधली कंडिशन, जिथे आम्हाला बेडसुद्धा नाही आहेत। मागच्या 4 दिवसापासून आम्हाला कोणी पाणी विचारलेलं नाही आहे, कोणी जेवण पण बाहेर टाकून जातात ते, आणि मेडिकेशन्सचं तर काय विचारायलाच नको। मेडिकेशन्स तर आम्हाला अजून भेटलेलं नाही, फक्त आम्हाला असं म्हणत आहेत की तुमच्या स्वतःच्या इम्युनिटीवर तुम्ही नीट व्हाल म्हणून। परत डॉक्टर्सचं रेग्युलर चेकअप काहीच झालेलं नाही आहे। आम्ही इथून किती पण वेळेस इथून खाली आवाज दिला तरी पण कोणी ऐकायला तयार नसतं। परत जे आता तुम्ही आता असं तर बघू शकता की याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की ट्रीटमेंट कशाप्रकारे चालू आहे। परत जेवणाची कंडिशन तर सगळ्यात बेकार होती। सकाळचा नाश्ता तुम्हाला दाखवतो, स्पेशली ठेवला आहे मी। हा लहान लेकराला सुद्धा पुरणार नाही एवढा नाश्ता सकाळचा। परत बाथरूमची कंडिशन तर बघण्याजोगी आहे। हे आहेत इथले बाथरूम्स, जिथे मागच्या 3 दिवसापासून इथे पाणी नाही आहे। वरनं प्यायला पाणीसुद्धा आम्हाला अजून भेटलेलं नाही आहे। जे आम्ही आधी पॉझिटिव्ह येण्याच्या आधी जे पाणी आम्ही भरून ठेवलं होतं तेच पाणी आम्ही वापरलं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।